नमस्कार, मी डॉक्टर अमृता बेके, कन्सल्टंट कॅन्सर सर्जन, विश्वराज हॉस्पिटलशी संलग्न आहे. आज आपण पाहूयात की पिशवीच्या मुखाचा कर्करोग म्हणजे सर्वायकल कॅन्सर याचं निदान कसं होतं आणि त्याच्यावरती काय उपचार किंवा उपाययोजना होतात. आधी पाहूयात की ह्याचं निदान कसं होतं. लक्षणं घेऊन आलेल्या स्त्रिया आणि लक्षणं नसलेल्या स्त्रिया असे आपण याचे दोन भाग करूयात. आधी आपण बघूयात लक्षणं घेऊन आलेल्या स्त्रियांचे. त्यांना डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टर गायनेकॉलॉजिस्ट किंवा कॅन्सर सर्जन हे योनिमार्गाद्वारे तपासणी करतात. जर हाताला गाठ लागली तर त्वरित त्याची OPD-मध्येच एकदम थोड्या वेळात बायोप्सी नावाची तपासणी होते. बायोप्सी म्हणजे त्या ट्युमरचा किंवा आजाराचा एक छोटासा तुकडा काढून तो मायक्रोस्कोपखाली म्हणजे भिंगाद्वारे मोठा करून बघितला जातो की त्याच्यामध्ये कॅन्सरच्या पेशी आहेत ना. याला म्हणतात हिस्टोपॅथॉलॉजिकल डायग्नोसिस. हे निदान आणि योनिमार्गाद्वारे केलेल्या तपासणी द्वारे त्याची स्टेज 1, 2, 3, 4 हे निश्चित केलं जातं. ह्याला जोड म्हणून CT scan किंवा PET scan या तपासण्या असतात, पण ह्या पिशवीच्या मुखाच्या कर्करोगासाठी काही कंपल्सरी नाहीत. आता आपण बघूयात ज्या स्त्रियांना कुठलेच लक्षणं नाहीत त्या स्त्रियांकडे. अशा स्त्रियांच्या आजाराचं निदान हे स्क्रीनिंगद्वारे होतं, म्हणजे PAP smear आणि HPV testing योनिमार्गाद्वारे तपासणी करून पिशवीच्या मुखाचा स्त्राव एकाच काचेवर घेतला जातो आणि त्याच्यामध्ये HPV नावाचा व्हायरस आहे का आणि कॅन्सरच्या किंवा कॅन्सरपूर्व पेशी आहेत का हे तपासलं जातं भिंगाद्वारे. त्याच्यामध्ये जर आजार सापडला तर त्याचंही पुन्हा योनिमार्गाद्वारे तपासणी करून त्याची स्टेज ठरवली जाते आणि पुढची ट्रीटमेंट ठरवली जाते. आता आपण पाहूयात की पिशवीच्या मुखाचा कर्करोग झाल्यानंतर किंवा त्याचं निदान आणि स्टेजिंग झाल्यानंतर त्याच्यावर काय उपाययोजना करता येतात. आता आपण पाहूयात कर्करोगाच्या कॅन्सरपूर्व स्टेजबद्दल, म्हणजे कार्सिनोमा इन सिटू, ज्याला प्री कॅन्सर स्टेज म्हणतात. म्हणजे असा आजार शरीरात राहिला असता काही वर्षांनी कर्करोग होणार आहे अशा परिस्थितीमध्ये जर हा आजार डायग्नोज झाला, म्हणजे कॅन्सर इन सिटूचं निदान जर झालं, तर त्याला कमीत कमी ट्रीटमेंटमध्ये पूर्णपणे बरा होण्याची क्षमता असते. त्याला पिशवी काढण्याचे ऑपरेशन केले तर हा आजार पूर्णपणे नाहीसा करता येतो. आता आपण जाऊयात स्टेज 1 कडे. याचा अर्थ जो आजार आहे तो पिशवीच्या मुखाशी सीमित आहे, इतर कुठे म्हणजे योनिमार्गात किंवा त्याच्या बाजूला लघवीच्या पिशवीकडे किंवा संडासच्या रस्त्याकडे पसरलेला नाही. अशा स्टेजमध्ये आजार असताना त्याला ऑपरेशन करणे, पिशवी आणि त्याच्या आजूबाजूचा भाग काढणे आणि पोटामध्ये काही लिम्फनोडच्या म्हणजे लसिका ग्रंथी असतात त्या काढणे, अशा प्रकारचं ऑपरेशन केलं जातं. ह्याला पूर्वीच्या काळी वर्दाईम हिस्टेक्टॉमी किंवा रॅडिकल हिस्टेक्टॉमी म्हणतात. आजार जर ह्याच्या पुढच्या स्टेजला असेल, म्हणजे स्टेज 2 किंवा 3 असेल, तर त्याला शेक देणे सामान्य भाषेत, म्हणजेच आम्ही ज्याला रेडिएशन थेरपी किंवा रेडिओथेरपी म्हणतो, त्याने इलाज केला जातो. या रेडिओथेरपीला सौम्य प्रमाणात किमोथेरपीची ही जोड दिली जाते, जेणेकरून रेडिएशनचा जो ट्युमरला मारण्याचा जोर आहे तो थोडासा वाढतो. आजार जर स्टेज 4 असेल, म्हणजे लघवीची पिशवी, संडासचा रस्ता इथे गेलेला असेल किंवा लिव्हर, हाडं, फुफ्फुस इकडे पसरलेला असेल, तर त्याला आयुष्य सुखकर करण्यासाठी आणि दुखणं कमी करण्यासाठी थोड्याफार प्रमाणात किमोथेरपी किंवा रेडिएशन दिलं जातं. आपण जर आजाराला प्राथमिक स्थितीमध्ये किंवा पूर्व प्राथमिक स्थिती म्हणजेच कॅर्सिनोमा इन सिटू या स्टेजमध्ये पकडू शकलो, तर आजार पूर्ण बरं करण्याची क्षमता आत्ताच्या ट्रीटमेंटमध्ये आहे. त्यामुळे आपण आजाराच्या लवकरात लवकर निदान होण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, योग्य डॉक्टरांचा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि निदान लवकर करून ट्रीटमेंटही योग्य ती घ्यायला पाहिजे. कॅन्सर या शब्दाला घाबरून न जाता त्याला सामोरं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला या विषयावर जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, आम्ही त्याला लवकरात लवकर आणि योग्य ते उत्तर लिहायचा सर्वपरीने प्रयत्न करू. धन्यवाद.